कामोठे येथील रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. त्यानुसार स्वर्गीय मितेश जोशी यांच्या स्मरणार्थ रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित, तसेच कामोठे येथील साई समर्थ हॉस्पिटलच्या सेवेअंतर्गत मोफत भव्य महाआरोग्य व रक्तदान शिबिर मंगळवारी आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाले. स्वर्गीय मितेश जोशी यांच्या स्मरणार्थ रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आणि साई समर्थ हॉस्पिटलच्या सेवेतून मोफत भव्य महाआरोग्य व रक्तदान शिबिर मंगळवारी आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर कामोठे सेक्टर 36 येथील मसाला मंत्रा येथे संपन्न झाले. या शिबिरामध्ये जनरल तपासणी, डोळे तपासणी व चष्मे वाटप, हाडांची तपासणी, स्त्रीरोग तपासणी, दंत तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्त तपासणी, ECG या महाआरोग्य शिबिराला तसेच रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अनेकांनी रक्तदान केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित केले. यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अरुणकुमार भगत, सतीश पाटील, गोपीनाथ भगत, माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, अरुणा भगत, पुष्पा कुत्तरवडे, भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा विद्या तामखेडे, महिला मोर्चा शहर अध्यक्षा वनिता पाटील, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा नेते हॅप्पी सिंग, युवा मोर्चाचे कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, भाजप नेते प्रदीप भगत, भाऊ भगत, अशोक मोटे, जयेंद्र जोशी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमाचे औचित्य साधून भाजप महिला मोर्चा कामोठे शहराच्या चिटणीसपदी सुरेखा लांडे आणि वनिता महादेव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी हे रविशेठ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हे आरोग्याबाबतचे अनेक उपक्रम सातत्याने राबवून नागरिकांना दिलासा देण्याचे काम करत आहे. त्यानुसार त्यांनी आयोजित केलेले रक्तदान शिबिरामुळे अनेकांना जीवनदान देण्याचे काम होत आहे. हे सगळ्यात पुण्याचे काम असल्याचे सांगत त्यांचे असेच कार्य सातत्याने सुरू ठेवा अशी अपेक्षा व्यक्त केली आणि आपल्या परीने समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करत प्रत्येकाने आपले योगदान देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. आज मी रवी जोशी साहेबांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो की सातत्यानं आरोग्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा उपक्रमांचं आयोजन हे गेलं वर्षभर त्यांनी केलेलं आहे. मी या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि करत आहे त्या सर्व आमच्या सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की कोणाला तरी जीवनदान देण्याचं काम हे तुमच्या सर्वांच्या माध्यमातून होतं आहे आणि हे सगळ्यात पुण्याचं काम आहे आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देखील देतो. खरं तर आपण सर्वच जण जे आज या ठिकाणी उपस्थित आहात आपापल्या परीनं आपण समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न हा सातत्यानं करत असतो. इथे अनेक आमचे सहकारी मंडळी आहेत. या ठिकाणी रवी जोशी यांनी आपण कार्यक्रमाला बोलवलं म्हणून बऱ्याच जणांचा सन्मान केला, स्वागत केलं. खरं तर ही औपचारिकता आपल्यात नसावी की कोण कोणाचं स्वागत करताय यापेक्षा जास्त आपण हा कार्यक्रम कसा मोठा करू शकतो. या कार्यक्रमाला आमचं जरा मागे जरा गोंगाट चाललाय तो जरा गोंगाट जरा थांबवला पाहिजे. या कार्यक्रमाला आम्ही आमच्या परीनं हातभार कसा लावू शकू, या कार्यक्रमाची उंची आम्ही कसं वाढवू शकू या दृष्टिकोनातून इथं येणाऱ्या प्रत्येकानं आपापलं योगदान देण्याची आवश्यकता आहे. मला खात्री आहे की अशा पद्धतीच्या आरोग्य शिबिरांच्या पासून आपल्यापैकी प्रत्येकाला प्रेरणा मिळत असते. आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं की समाजाच्या साठी चाललेल्या कार्यामध्ये आमचा काहीतरी हातभार लागावा आणि या अनुषंगानं जे जे प्रयत्न आपण सारी मंडळी व
वैयक्तिकरित्या करत राहता त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो. भारतीय जनता पक्षाचे कळंबोली टामोटा शहराध्यक्ष श्री रवी जोशीजी यांचं व्यक्तिमत्व अतिशय हसतमुख सर्वांना सोबत घेऊन काम करणारं, कोणत्याही प्रकारचा भेद न ठेवता सर्वांना मदत करणं अशा स्वरूपाचा त्यांचा नेहमीच स्वभाव राहिला आहे. आणि त्यांचा चिरंजीव नितेश जोशी याचं कोरोना काळामध्ये दुर्दैवानं त्याचं निधन झालं. अतिशय त्यांच्याप्रमाणेच रवी जोशींच्याप्रमाणेच एक हसतमुख असं व्यक्तिमत्व असं होतं आणि जबरदस्त एनर्जी असलेलं असं व्यक्तिमत्व होतं नितेश जोशी. आणि त्यांच्या मृत्यूच्यामुळे या इथे कामोट्यांच्या तरुणांमध्ये सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये एक अक्षय अशी ऊर्जा ही समाप्त झाल्याची भावना ही सर्वांमध्येच आहे. आणि म्हणूनच या इथे नितेश जोशींच्या स्मरणार्थ आरोग्य शिबिर हे आयोजित करण्यात आलेलं आहे. मला वाटतं हे दुसरं आरोग्य शिबिर असेल ना, दुसरं आरोग्य शिबिर होतं. आणि या इथं रवी जोशींनी आतापर्यंत त्यांचा स्वभाव ज्या प्रकारे सर्वांना मदत करण्याचा ठेवलेला आहे त्याचप्रकारे नितेश जोशींच्या स्मरणार्थ सुद्धा त्यांनी अशा प्रकारचा कार्यक्रम या इथे आयोजित केलेला आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रायगड मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी पनवेल महापालिकेचे माजी आरोग्य सभापती तथा भाजप नेते डॉक्टर अरुणकुमार भगत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.